नमस्कार मित्रांनो, महेश दत्त या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत, जो की आपल्या चॅनलशी रिलेटेड आहे. व्यवसाय, स्टॉक मार्केट, नोकरी, बिझनेस अशा गोष्टीशी रिलेटेड आहे, जे की आपण अकॅडमिक इयरमध्ये म्हणजे फर्स्ट स्टँडर्ड टू ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डिग्री, डिप्लोमा असं करत असतो. परंतु आपल्याला सुरुवातीला मिळणारा पगार, नोकरीमधून मिळणारा पगार हा वेगळा असतो. तुम्हाला हे माहीत आहे किती पगार भेटतो. त्याऐवजी आपण व्यवसाय सुरू केला कमी भांडवलामध्ये, तर त्याच्यामध्ये लॉंग टर्ममध्ये फायदा होऊ शकतो. कुठलाही व्यवसाय असो, जर तुम्ही जिद्दीने अभ्यास करून जर केला तर त्याच्यामध्ये फायदा होण्याचे 99% चान्सेस असतात. म्हणून तुम्ही नोकरी करा, बघा त्याच्यामध्ये. पण तुम्हाला भांडवल उभं करायचं असेल तर नोकरी करावं लागेल, आणि नोकरीचा अनुभव तुमच्यासाठी कामी येईल. परंतु तुम्हाला कुठलाही व्यवसाय करताना अभ्यास, त्याचा पूर्णपणे अभ्यास, ते कसं बनतं, मार्केटिंग कशी होते, याचा अभ्यास करायला पाहिजे. मग आपण फेल काय होतो, मराठी माणसं व्यवसायात का कमी आहेत. आता सध्याला जागरूकता निर्माण झालेली आहे आणि मराठी माणूस हा व्यवसायामध्ये प्रगती करत आहे. आता फक्त 5% मराठी माणसाकडं व्यवसाय आहे आणि ते खूप मोठे आहेत, आणि जे सुरुवातीला व्यवसाय करतात आणि जेव्हा व्यवसाय करतात उद्घाटनं ठेवतात मोठी मोठी, हार, फूल किंवा ज्याच्यामध्ये जिथं व्यवसाय वाढवण्यासाठी जिथं गरज असते तिथं खर्च न करता तुम्ही उद्घाटनावरती किंवा मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीला बोलवण्यापेक्षा तुम्ही व्यवसाय वाढवण्याकडे लक्ष दिले तर तुमचा व्यवसाय वाढेल. कुठलाही व्यवसाय असो, सुरुवात कमी पैशापासून करा. कारण मोठा व्यवसाय केला आपण सुरुवातीला हे मारतो की हा व्यवसाय केला बाबा, दाखवतो लोकांना की याच्यामध्ये एवढं प्रॉफिट आहे, एवढा पैसा घातला. पण तुम्हाला पैसा घातला एक तर तुमचा असतो, तुमच्या पूर्वजांचा असतो, वडिलांचा, आजोबांचा किंवा नातेवाईकांचा, किंवा जर बँकेने तुम्हाला कर्ज दिलं थोडंफार तर त्याचा असतो. मग त्याच्यामध्ये आपण डुबतो. लॉंग टर्ममध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी स्वतःचा पैसा बरोबर, अनुभव मोठा असायला पाहिजे, त्याच्याबरोबरच अभ्यास खूप मोठा असायला पाहिजे. अभ्यास करा. आपण साधं चहाचं उदाहरण घेऊ. चहा जर बनवायचं, मला चहा बनवता येत नाही ही एक गोष्ट आहे, आणि जर मी शिकायचं ठरवलं तर मी शिकू शकतो, परंतु काही दिवस लागतील मला. एका वेळी मी चहा बिघडवून ठेवेल, पण आता यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ मिळतील किंवा आपल्या घरच्याकडून जो सर्वसाधारण चहा असतो तो आपण बनवू शकतो. सर्वसाधारण म्हणजे त्याच्यामध्ये क्वालिटी वाढवायची असेल तर मग आपल्याला R&D करावं लागेल. रिसर्च अँड डेव्हलपमेंट असं लॉंग फॉर्म असतो त्याचा. R&D केल्याशिवाय काही कळत नाही. कधी तुम्हाला इलायची जास्त टाकावी लागेल, कधी दूध जास्त टाकावं लागेल, कधी साखर जास्त टाकावी लागेल. मग आणि मेन म्हणजे तुम्ही एवढं केल्यानंतर मार्केटिंग पॉलिसी तुमच्याकडे असली पाहिजे. मार्केटिंग पॉलिसी नसेल तर तुमच्या व्यवसायाचा काही फायदा नाही. तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये चहावरती किंवा आपल्या कुठल्याही प्रोडक्टवरती थोडंसं डिस्काउंट इतरपेक्षा मार्केटपेक्षा कमी भावामध्ये, कमी किमतीमध्ये त्याची विक्री करावी लागेल, तरच आपला जो व्यवसाय आहे ते वाढण्यास मदत होतो. आपण जर सपोज मार्केटचा रेट आहे 10 रुपये आणि आपण 12 रुपयाला चहा ठेवला तर तुमच्याकडे कोणीही येणार नाही. आणि आता कोरोना काळामध्ये आपण तर बघतो की सर्वांच्या नोकऱ्या धोक्यामध्ये आहेत. प्रायव्हेटायझेशन सुरू आहे. तुम्ही बघतो प्रायव्हेटायझेशनचा फायदा जो स्टॉक मार्केटला खूप मोठ्या प्रमाणात ज्यांचे स्टॉक आहे त्यांना होतो, परंतु सर्वसामान्य माणसांना प्रायव्हेटायझेशनचा फायदा होत नाही, सरकारी नोकरदारांना फायदा होत नाही, आणि परत त्याचबरोबर शेतकऱ्यांनाही फायदा होत नाही, आणि आपले सर्वसामान्य लोकांना आपलं उत्पन्न कमी आणि एक्सपेन्सेस जास्त, म्हणजे महागाई खूप वाढते. आपण बघतो की तेलाचे भाव किती वाढलेले आहेत. पूर्वी 70-80 दोन वर्षापूर्वी फक्त 70-80 रुपयाला जे तेल होतं ते 160 200 रुपयेपर्यंत तेल पोहोचलेलं आहे. आता डब्बा तर घ्यायला परवडतच नाही, कारण पगार आपल्याला येतो कमी. किंवा आपण शेतीमध्ये जेव्हा काम करतो तेव्हा आपलं किती कुठलंही उत्पादन असेल, भाजीपाला असेल तुमचा किंवा टोमॅटो असेल किंवा तुमचं कोबी असेल किंवा मिरची असेल किंवा तुमचं कोथिंबीर असेल, कुठल्याही मालाला शेती म्हणजे त्याचं उत्पादन निघेल इतका भाव भेटेलच असं नाही. आणि त्याच्यामध्ये फायदा हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा फायदा होईल तेव्हाच आपली शेती पण वाढू शकते, बिझनेस वाढू शकतो आणि भविष्यामध्ये आपण प्रगतीच्या वाटेवरती चालू शकतो. पण जेव्हा हे करत असताना तुम्ही व्यवसाय करा. व्यवसायाकडे तुम्ही छोटं भांडवल गुंतवा, म्हणजे साधं चहाचं उदाहरण आपण घेत होतो तर आपल्याला मग हे गुळाचा चहा किंवा असं वेगवेगळ्या प्रकारचं असं वेगळं आणि स्पेशलिस्ट आहे. आणि क्वालिटी खूप महत्त्वाची असते. क्वालिटी ठेवायला शिका. आपण
काही पेस्ट यूज करतो त्या सुरुवातीला ते क्वालिटी चांगली ठेवतात, परंतु हळूहळू कुठली वस्तू असो, तुमचं साबण असो, मी साबणाचं नाव घेणार नाही, तर त्याची क्वालिटी हळूहळू घसरत जाते तसं न करता. परंतु क्वालिटी घसरत गेली तर आपला जो विश्वास आहे तो कमी होतो आणि तो आपण दुसऱ्या ब्रँडकडे, कारण जे नवीन नवीन ब्रँड येत असतात ते कमी पैशामध्ये आपल्याला कोलगेट पेस्ट किंवा साबण याची उपलब्धता करून देतात. म्हणजे तुम्हाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर कमी रेट आणि तुमचा क्वालिटी यावरती लक्ष द्यावे लागेल. आणि त्याचबरोबर याच्या शिरदिल ते येतो तो सर्वात महत्त्वाचा पाठ सगळ्या मराठी माणसांनी, आणि फक्त मराठी माणसांनीच नाही, भारतानी त्याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. तुम्ही कुठल्या शेती करा शेअर मार्केट त्याच्याशी रिलेटेड आहे, तुम्ही कुठला व्यवसाय करा त्याच्याशी रिलेटेड आहे, तुम्ही अपडेट राहा. अपडेट राहिलं तर तुम्हाला शेअर मार्केटची माहिती भेटेल, तुमचा व्यवसाय कुठला केला पाहिजे, कुठला बदल केला पाहिजे. आपण नोकियाचं उदाहरण बघतो, नोकियाने काय केलं, अपडेट नाही राहिलं तर आता मी वेगवेगळे स्मार्टफोन वापरतो, कधी सिंगापूरवरनं असं 5G स्मार्टफोन मागवतो, परत इंडियामधले लेनोवो वगैरे मागवतो, परत सॅमसंगचा वापरतो, यामाईचा, वेगवेगळे ब्रँड वापरतो, तुम्ही पण वापरता सगळे वेगवेगळे, म्हणजे ज्यांची त्याची आवड. अपडेटेड व्हर्जन सगळ्यांना आवडतं, मग अपडेटेड व्हर्जन आवडतं तर आपण अपडेट असायला हवं. मग अपडेट राहण्यासाठी काय करायला पाहिजे, तर तुम्हाला शिकलं पाहिजे. शिकण्यासाठी काय पाहिजे, तर जास्त लवकर शिकू. याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा एक पार्ट आहे, तुम्ही न्यूज चॅनल तर बघता तुम्ही नॉर्मल असतं, पण जे बिझनेस चॅनल असतात ते काही प्रमाणात माहिती देत असतात आणि यूट्यूबवरती खूप व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये मधून माहिती घेऊ शकता. लाईव्ह मिंट हे ई पेपर आहे, त्याच्यामधून माहिती घेऊ शकता. तुम्ही शिकलं तर मोठी प्रगती करू शकता आणि शिकायलाच पाहिजे. आणि हे करत असताना तुम्ही कुठलाही व्यवसाय करा, मी मागं उदाहरण दिलं थोड्या वेळापूर्वी चहाचं, मग उदाहरण देत असताना तुम्ही त्याच्यामध्ये जर प्रगती झाली तर तुम्ही त्याच्यासोबत वडापाव ठेवू शकता. तुम्ही फ्रूटचा व्यवसाय करा, लाज बाळगू नका. मीही असं वेळ कधी कधी विचार करतो की याच्यासोबत आपण फ्रूट का विकू नये किंवा वडापावचा व्यवसाय काय करू नये, म्हणजे आपण लाजू नये. म्हणजे कितीही शिक्षण झालं, तुम्ही किती शाळेमध्ये किती घालता, 20-22 वर्ष शिकता किंवा 25 वर्ष शिकता, कोणी 28 वर्ष शिकतं, 30 वर्षापर्यंत शिकतं, या गोष्टी वेगळ्या आहेत. आणि आपण UPSC MPSC करत असतो तेव्हा पण आपला खूप वेळ वाया जातो आणि काही फक्त लक हा फॅक्टर थोडासा आहे त्याच्यामध्ये. कोणाकोणाला मग लवकर नोकरी मिळते, लवकर पास होतात. आणि आपला भारतामधील आपल्याला माहिती आहे भ्रष्टाचार वगैरे या गोष्टी वेगळ्या आहेत, मग त्यावरती बोलायला नको. खरं म्हणजे जो स्कॉलर आहे, जो हुशार विद्यार्थी आहे, त्याला खरं म्हणजे भेटलं पाहिजे, तुम्हाला नोकरी भेटली पाहिजे, मोठ्या IAS IPS किंवा तलाठी, तुमचं तहसीलदार किंवा तुमचा जिल्हाधिकारी काय या पदावरती जो स्कॉलर आहे, हुशार विद्यार्थी आहे, त्याला मार्गदर्शन मिळालं पाहिजे, नोकरी मिळाली पाहिजे. तर ते न मिळता त्यांना संधी मिळत नाही आणि त्यामुळे तरुण पिढी नैराश्यमध्ये जाण्याची परिस्थिती, कधी कधी त्या ठिकाणी आत्महत्या पण होते. कारण आपण एवढं कष्ट करतो, अभ्यास करतो, पण आपल्याला नोकरीची संधी मिळत नाही किंवा ते करता असताना आपला कुठलाही फायदा होत नाही. आपण सामाजिक, राजकीय आणि आर्थिक प्रगती करण्यापासून मुक्तो, त्यामुळे आपण व्यवसाय करावा. व्यवसायासाठी अकॅडमिक इयर, म्हणजे तुम्हाला पहिली ते 10वी किंवा ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा हे करणे, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री डिप्लोमाची गरज नाही, तर तुम्हाला शिकण्याची गरज आहे. रोजच्या जीवनामध्ये अनुभव आणि शिकणं या खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. तुम्ही शिका, मी शिकण्यावर जास्त बरा असतो आणि मी खूप शिकत शिकण्याचा मी जगामधलं 0.2% नॉलेज पण माझ्याकडे नाही आहे, परंतु मला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिकण्याचा प्रयत्न करत असतो, मला जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि अपडेट राहण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे लोक आम्हाला भरपूर SMS येतात नाही का, असं टिप्स येतात की आमच्याकडे डिमॅट अकाउंट द्या, मग तुम्ही ट्रेड करा, नाही का, म्हणजे आमच्या पासवर्ड द्या. तसं काही न करता मी फ्रॉडवरती, कुठल्याही फ्रॉडवरती विश्वास न ठेवता मी स्वतः ट्रेड करतो, स्वतः अभ्यास करतो. मागच्या काही वर्षापासून मी स्टॉक मार्केट इन्व्हेस्टर आहे, ट्रेडर नाही. ट्रेडरवरती म्हणजे माझा एक दिवस जर स्टॉक घेतला तर माझा तिसऱ्या दिवशी लॉस होतच असतो, म्हणून मी त्यामध्ये विश्वास ठेवत नाही. इंट्राडेमध्ये तर लॉस होतोच, कारण जेव्हा मी घेतो तेव्हा मी टेक्निकल चार्ट वगैरे पण बघतो, पण लॉस होतो, म्हणून इंट्राडे मी करत नाही. मी माझे 3 वर्ष आहे, माझं लक्ष 20 वर्षाचं आहे. 20 वर्षाचं लक्ष असताना मी कधी कधी तटावरती निर्णय पण घेतो, जर दुसरीकडे जर चांगला प्रॉफिट किंवा डिव्हिडंड भेटत असेल तर तिकडं. परंतु मी हे करत असताना फंडामेंटल बघतो. फंडामेंटल जर स्ट्रॉंग असेल, तुमच्या कंपनीची बॅलन्स शीट स्ट्रॉंग असतील, तुमचा व्यवसाय
कंपनीचा व्यवसाय काय, बिझनेस काय, बिझनेस काय करते, लॉंग टर्ममध्ये काय तो प्रॉफिट कमावणार आहे की लॉसमध्ये जाणार आहे. या आपण बघतो की 3 महिन्याला क्वार्टरली रिझल्ट असतात कंपन्यांचे, आणि त्या कंपनीमध्ये एक कंपनी काय करते, त्याचा सेल्स किती झाला, प्रॉफिट किती झाला, आणि किती कॅश रिझर्व आहे, त्याचं सगळं सगळा ताळेबंद त्याच्यामध्ये असतो. मग आपण का शिकू नये, म्हणजे आता सध्याला म्हणजे एक सीएचा स्टुडंट नाही आहे, या कायदा वगैरे या गोष्टीमध्ये मी विश्वास ठेवतो, कायदा थोडंफार सायन्स वगैरे, सी ए म्हणजे अर्थशास्त्र किंवा इकॉनॉमिक गणित मला तेवढं काही जमत नाही, पण मी शिकलो गणित हा माझा सर्वात सगळ्यांचा भरपूर लोकांचा तोच विषय असतो, गणित हा जरा आवड जातो विषय, परंतु मी शिकलो. आणि याच्यामध्ये जो बोरिंग विषय असतो ना मित्रांनो, त्याच्यामध्येच ना फायदा जास्त असतो, बोरिंग असतो, शिकायला आवड वाटतो. शाळेमध्ये असताना खूप म्हणजे खूप कमी मार्क मिळायचे गणितामध्ये, किती शिकलं तर कळायचं नाही, आता कळतं म्हणजे त्यावेळी काय ते इजी इक्वल टू काय ते प्लस मायनस डिवायडेड बाय वगैरे, त्या आणि ज्या गोष्टी गणितामध्ये त्यावेळी शिकायच्या होत्या, परंतु आपण अकॅडमिक इयरमध्ये शिकत असताना ज्या गोष्टी गरजेच्या नसतात त्या पण गणितामध्ये शिकवले जातात, त्याचा आपल्या व्यवहारिक जीवनाशी काही संबंध नाही. आता मी बघतो नाही का कॉस थीटा काय काय ते प्रकारे कुठंच फायदा होत नाही हो, काय करायचं आता. मग तुमचा विषय तो असू शकतो, कुणाचा स्ट्रॉंग असतो, मग ज्यांचा स्ट्रॉंग असतो ते कॉमर्सकडे जातात, सी ए करतात, परत पुढं म्हणजे प्रगती करू शकतात तेव्हा 3 वर्ष त्यांना सी ए झाल्यानंतर, किंवा सी ए करत असताना त्यांना एक्सपिरियन्स घ्यावा लागतो 3 वर्षाचा, त्याच्याशिवाय तुम्हाला जॉब भेटत नाही कुठलाही, आणि सध्याला मार्केटमध्ये मंदी आहे, जॉब खूप कमी आहे, त्यामुळे शिका. आणि सगळ्यांना मराठी माणसाला आणि भारतातील सगळ्यांना सांगतो, भारतातील सगळे व्यवसाय करतात हो, मराठी माणूस मागा आहे, माग म्हणजे व्यवसायामध्ये घाबरतो का की काही लोक नाही का जास्त इन्व्हेस्ट बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतात, तेच निघायला मग तुम्ही 4-5 वर्ष लागतात, मग कधी 10 वर्ष लागतात, आणि अशा कोरोना काळामध्ये जर लॉकडाऊन असेल तर तुमचा व्यवसाय कसा चालेल, आहे की नाही, बरोबर आहे का नाही. मग व्यवसाय जर चालणार नाही तर तुमचं घर व्यवसाय हा कधी व्यवसाय जर चालत नसेल तर तुम्ही प्रगती कशी करणार, तुमचं घर कसं चालवणार, म्हणून थोडं थोडं इन्व्हेस्ट करा, बिझनेस हे करा. आणि दुसरं सांगायचं स्टॉक मार्केटचं, तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताना ना फक्त स्टॉक मार्केटमध्ये अवलंबून राहू नका, सध्याला बुल मार्केट आहे, खूप प्रॉफिट होत आहे, माझे पण खूप स्टॉक 500% 600% म्हणजे 6-7 पट झालेले आहेत, आणि सुरुवातीला मी ही चूक केली होती, येस बँकेमध्ये खूप मोठा लॉस झालेला होता, लॉस परंतु मी तो विकला नाही, तो मी माझ्या 20 वर्षाच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवलेला आहे, मी 20 वर्ष तो लॉक करून ठेवलेला आहे, किंवा लॉक जरी केलं नसेल तरी येस बँकेने 3 वर्ष हा स्टॉक लॉक केला होता, आणि मी पुढे जेव्हा चांगला प्रॉफिट होईल, कारण त्याच्यामध्ये नंबर ऑफ शेअर खूप वाढलेले आहेत, त्यामुळे तो वर जाण्यासाठी खूप वेळ जाईल. त्यामुळे तुम्ही कुठलाही व्यवसाय करत असताना किंवा नोकरी करत असताना स्टॉक मार्केटमध्ये थोडं थोडं इन्व्हेस्ट करत जा, म्हणजे तुम्ही इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्ही थोडं थोडं शिकत जा, थोडासा लॉस होईल परंतु ते होल्ड करायला शिका, आणि चांगल्या कंपन्या निवडायला शिका. जर तुम्हाला चांगल्या कंपनी निवडायला शिकलात तर तुम्ही लॉंग टर्ममध्ये स्टॉक मार्केटमध्ये शिकू शकता. मराठी माणसाला मी एवढंच सांगतो की तुम्ही प्रगती करण्यासाठी एकाच कुठल्याही व्यवसायावरती किंवा नोकरीवरती अवलंबून न राहता तुम्ही स्टॉक मार्केट हा छोटासा इन्व्हेस्टिंगसाठी वापरत चला, थोडं थोडं इन्व्हेस्ट करा, त्याच्यामध्ये अनुभव मिळतो, जेव्हा आपला पैसा जातो पोटामध्ये कळ येते, जेव्हा आपले चक्र फिरतात की काय केलं पाहिजे, चांगल्या कंपन्या आता मी चांगल्या कंपन्या निवडतो खूप.